नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एडगर गेस्ट यांची हॅव यू अर्न युअर टुमारो ही पोयम बघणार आहोत या पोयमच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत एडगर गेस्ट यांचा परिचय यांचा जन्म अठराशे एक्क्याऐंशी साली झाला आणि मृत्यू एकोणीसशे एकोणसाठ साली झाला त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि नंतर त्यांना युनायटेड स्टेट्समध्ये अमेरिकेमध्ये नेण्यात आलं त्यावेळेस त्यांचं वय दहा वर्ष होतं ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन एटीन नाईंटी फाय ॲट द एज ऑफ फोर्टीन वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरुवात केलेली आहे म्हणजे अतिशय कमी वयामध्ये त्यांनी लिखाणाला सुरुवात केलेली आहे एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ॲप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग गेस्ट इज अॅन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन एडगर गेस्ट यांच्याविषयी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पीपल्स पोएट असं म्हटलं जातं म्हणजे लोकांचा कवी असं म्हटलं जातं आणि त्याच्यामागचं कारण म्हणजे ते अतिशय साध्या पद्धतीने लिखाण करतात आणि त्यासोबतच त्यांच्या लिखाणाचा जो टोन आहे तो सुद्धा अतिशय सकारात्मक असतो ऑप्टिमिस्टिक असतो आणि हे अमेरिकन पोएट आहेत त्यासोबतच ते, ते एक रायटर आहेत न्यूजपेपरमध्ये त्यांचे आर्टिकल्स येतात आणि मॅग्झिन्समध्ये त्यांचं लिखाण आपल्याला वाचायला मिळतं आता या पोएममध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे धिस इज ॲन इन्स्पारेशनल पोयम इन धिस पोयम द स्पीकर इज आस्किंग द रिडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग और नॉट ही एक प्रेरणा देणारी अशी कविता आहे या कवितेमध्ये आपण बघतो की जो काही स्पीकर आहे तो रीडर्सला एक प्रश्न विचारतो त्यांना विचारतो की तुम्ही असं काही गोष्ट केलेली आहे का तुमच्या जीवनामध्ये असे काही चांगली गोष्ट केलेली आहे का की ज्याच्यामुळं इतर व्यक्तीचं आयुष्य चांगलं बनेल इतर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होईल अशी काही गोष्ट तुम्ही केली आहे का हा प्रश्न एडगर गेस्ट या कवितेमध्ये आपल्याला विचारतो इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट कवी पुढे जाऊन असं म्हणतो की आपल्याच हातामध्ये आपलं भविष्य चांगलं करण्याचं चा, किंवा वाईट करण्याचं हे आपल्याच हातामध्ये असतं इतर कुणीही ते ठरवत नाही तर आपण स्वतः ठरवतो की आपलं भविष्य कसं करायचं आणि म्हणून देअर फॉर वन शूड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर आणि म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण आपल्या ज्या काही ॲक्शन्स आहेत आपल्या ज्या काही डीड्स आहेत आपली जी काही कृती असते त्याच्याकडे काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आणि या कृती चांगल्या केल्या पाहिजे आणि चांगलं बेटर फ्युचर आपण आपलं घडवलं पाहिजे आपलं बेटर फ्युचर करण्यासाठी आपल्या ॲक्शन्स आपल्या कृती याच्याकडे आपण नेहमी लक्ष ठेवणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे या कवितेमध्ये आपल्याला कवितेचा अर्थ आपल्याला बघायला मिळतो तर ॲक्च्युअल पोयम आता लाईन बाय लाईन आपण बघणार आहोत बघा हॅव यू अर्न युअर टुमारो अर्निंग करणे म्हणजे कमाई करणे बऱ्याचदा कमाई करणं म्हणजे लोकांना पैसे कमावणं असं वाटतं परंतु आपल्या चांगल्या कार्यामुळं आपल्या चांगल्या कृतीमुळं उद्याचा दिवस कमावणं तो तुम्ही कमावलाय का असा प्रश्न एडगर गेस्ट आपल्याला या ठिकाणी विचारतात बघा इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे डज एनी वन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे धिस डे इज ऑलमोस्ट ओवर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू इज देअर एनी वन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू म्हणजे दिवसभराचं आपल्याला परीक्षण करायचं आहे आत्मपरीक्षण करायचंय आपण दिवस कसा घालवला आपल्यामुळे आपल्या कृतीमुळे आपल्या वागण्यामुळे एखाद्याला आनंद झाला आहे का तो हॅपी बनला आहे का तुम्ही त्याच्या मार्गामध्ये आलात तुम्ही त्याला भेटलात आणि त्याला आनंदी आहे का त्याचं एखादं काम केलं आहे का त्याला मदत केली आहे का असा प्रश्न आपण विचारायचा आहे स्वतःला त्याच सोबतच आणखी एक लक्षात ठेवा की डू यू डज एनी वन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे असा एखादा व्यक्ती जेव्हा तो एकटा असतो तेव्हा त्याला तुमची आठवण येते का की अशा अशा एक अमक्या माणसानं मला मदत केली अमक्या माणसानं मला चांगलं बोल तो असं आठवण कोणीतरी तुमची काढतं का की तुम्ही एक खूप चांगली व्यक्ती आहात म्हणून आता दिवस जवळपास संपत आलेला आहे दिवसभर तुम्ही इकडं तिकडं कष्ट करता काम करता आणि या काबाड कष्ट करून जेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आराम करायला जाता बिछाण्यावर पडता त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये दिवसभराचे आपण काय कार्य केलेले आहे ती आलेली आपल्या डोक्यात आली पाहिजे आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इज देअर वन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू तुमच्याविषयी काइंड वर्ड्स तुमच्याविषयी दयाळूपणाची भावना कोणाची आहे का तुमच्याविषयी कोणाला प्रेमाची भावना वाटते का तुम्ही ज्या पद्धतीनं इतरांशी वागता ज्या पद्धतीनं इतरांना मदत करता त्याच्यामुळं कोणाचे तुम्हाला आशीर्वाद मिळतात का याचा आपण विचार केला पाहिजे पुढचा स्टांजा जा बघा

आनंदानं त्यांचं स्वागत करतो का आनंदानं त्यांचा नमस्कार करतो का त्यांना त्यांचं वेलकम करतो का का आपण त्यांच्याशी उद्धटपणे वागतो उद्धटपणे हावडी म्हणजे हाऊ आर यू तुम्ही कसे आहात असं उद्धटपणेच आपण विचारतो आणि गर्दीमध्ये आपण सामावून जातो म्हणजे कवीला काय म्हणायचं आहे या ठिकाणी की आपण गर्दीचा भाग आहोत आपण सर्वसामान्यांसारखेच आहोत का आपल्या कर्तृत्वामुळं आपलं वेगळेपण आपण दाखवून देतो नेमके आपण कसे आहोत त्याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे याचाही विचार आपण कुठंतरी केला पाहिजे वेर यू सेल्फिश प्युअ प्युअर प्यु सॉरी प्यु वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिंपल ॲज यू रस्ट अलँग द वे तुम्हीसुद्धा तुम्हीसुद्धा इतरांसारखेच सेल्फिश वागता का इतरांसारखेच स्वार्थी तुम्ही वागता का आणि आपल्या कामाला निघून जाता का और इज सम ओन मायटी ग्रेटफुल फॉर डीड यू डीड टुडे का तुम्ही इतरांना मदत करता आणि इतर लोक तुमचे आभार मानतात की तुम्ही त्यांना मदत केली कसे आहात तुम्ही नेमके तुम्ही इतरांना मदत करणारे आहात का इतरांना त्रास देणारे आहात का सर्वसामान्यांसारखेच आहात आपल्या जीवनामध्ये गुंतून गेलेले रोजच्या आपली कामं करणे आणि तेवढ्यापुरतंच आपलं जीवन जगणं इतरांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी प्रयत्न न करणं असंच आपलं जीवन आहे का का काहीतरी वेगळं आपण जीवन जगतोय याचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे त्याच्यानंतरचा स्टांज आहे

असे दिवसानंतर दिवस अनेक जाणार आहेत एकानंतर एक दिवस जाणार आहे पण त्या प्रत्येक दिवसामध्ये आपण काहीतरी फ्रूटफुल कोणासाठी तरी चांगलं काही केलं आहे का बघा काय विचारलं त्यांनी की दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या तुमच्या एखाद्या नागरिकाला एखाद्या मानवाला म्हणजेच तुमच्या भावाला की जो की तुमच्या तुमच्यासाठी तुमच्याकडे मदत मागायला आला आहे जो की तुम्हाला कुठेतरी भेटतो त्यांना तुम्ही मदत केली आहे का असा प्रश्न विचारलेला आहे आणि तुमच्या मदत करण्यामुळे एखादं तरी सिंगल एखादं तरी मनुष्याला रिजॉईस आनंद झाला आहे का की तुम्ही जे त्याला त्याच्या त्याच्यासोबत जी काही तुम्ही गोष्ट केलेली आहे त्याला जी काही मदत केली किंवा त्याला जे काही तुम्ही बोललात त्याच्यामुळे त्याचं मन आनंदी झालं का रिजॉईसफुल झालं का असाही प्रश्न कवी विचारतो डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक आहे हेड एखादा माणूस एखादा मनुष्य निराश झालेला आहे त्याच्यामध्ये मनामध्ये आशेचं चित्र तुम्ही निर्माण करू शकलात का त्याला आशेचा नवा किरण तुम्ही दाखवला आहे का म्हणजे त्याच्या मनामध्ये होप्स तुम्ही तयार केलेल्या आहेत का असा प्रश्न कवी आपल्याला विचारतो आहे अनेकदा आपण बघतो की अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला निराशेमध्ये फ्रस्टेशन्समध्ये असतात आणि त्यांना होप दाखवणं त्यांना तुम्हीही काहीतरी करू शकता अशी आशा दाखवणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ते फार कमी लोकांना जमतं मग ते तुम्हाला जमतं का असा प्रश्न कवी आपल्याला या ठिकाणी विचारतो आणि लास्ट स्टान आहे डीड यू वेस्ट द डे ऑर लूज इट वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट डीड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट ॲज यू क्लोज युअर आईज इन अ स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्न वन मोर टुमोरो बाय द वर्क यू डीड टुडे तुम्ही रोजच्यासारखाच आजचाही दिवस वाया घालवलात का आजचाही दिवस गमावलात का वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट छान घालवलात की असाच रोजच्या तुमचा दिवस तो गेलेला आहे काहीतरी फ्रुटफुल केलं आहे का तुम्ही या दिवसामध्ये डीड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस कुणाशी तरी तुम्ही दयाळूपणाने कुणाशी तरी तुम्ही हेल्पफुल कोणाशी तरी मदत तुम्ही केलेली आहे का का तुम्ही इतरांना डिस्कंटेंट असमाधानी बनवलंय समाधानी बनवलं आहे का सम असमाधानी बनवलंय याचाही तुम्ही विचार करणं आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्ही तुमची डोळे मिटवणार आहात तुम्ही झोपी जाणार आहात त्यावेळेस देवात देव तुम्हाला काय म्हणणार आहे बघा गॉड उड से यू हॅव अर्न वन मोर टुमोरो बाय द वर्क यू डीड टुडे म्हणजे देव तुम्हाला असं समजा तुम्ही जर दिवसभरामध्ये चांगलं काम केलं तुम्ही जर कोणाला काही मदत केली तर निश्चितपणे देवसुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यामधला एक दिवस वाढवून देईल आणि असं आपण म्हणू शकतो की तुम्ही तुमच्या आयुष्याचा उद्या टुमॉरो तुम्ही कमावलेला आहे आणि तो कशामुळे आजच्या कृतीमुळे आजच्या कार्यामुळं म्हणून प्रत्येकानं जीवन जगत असताना आपण आपला उद्या आपला टुमॉरो कमाविण्याचा प्रयत्न केला पाहिजे पैसे तर सर्वच कमावतात पण आपलं आयुष्य वाढवण्यासाठी चांगल्या कृती करणं चांगले काम करणं इतरांना मदत करणं हे सुद्धा आवश्यक आहे थँक्यू